गोंय राज्य स्वतंत्र्याच्या इतिहासांत 18 जून हो दीस खूब म्हत्वाचो आसा. गोंय स्वतंत्र करपा खातीर राम मनोहर लोहियान 18 जून 1946 पुर्तुगेजा विरोधांत आवाज काडून गोंय मुक्त करपा खातीर चळवळ सुरवात केल्ली. ताची याद म्हूण गोंय राज्य 18 जून हो दीस क्रांती दीस म्हूण मनयतात. मंगळारा दीस गोंय राज्याचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत, सभापती, महसूल मंत्री रोहन खंवटे, महानगरपालिकेचो महापौर उदय मडकयकार आनी सुटके झुजाऱ्यांनी आझाद मैदानाचेर हुतात्मा स्मारका कडेन वचून आर्गां ओंपली. क्रांती दिसाच्या पणजेन जाल्ल्या सरकारी कार्यक्रमांत सुटके झुजारी चंद्रकांत पेडणेकारान गोंयच्या इतिहासाचेर उजवाड घालो. तशेंच गोंय मुक्त जावन जायतीं वर्सां जालीं, मात गोंयांतलो मये गांव अजून स्वतंत्र जावंक ना असोच दिसता. सरकारान तांकां जमिनीचो मालकी हक्क बेगिनाच दिवन मये गांवय मुक्त करचो अशी मागणी केली. ब्रिटिशांनी तांकां अटक करून लाहोरच्या किल्ल्यान एका अंधार कोठडीत हाता पांयांक बेडयो घालून 5 महिने त्या हितून दवरले आनी थंय तेंचे हातो नाच छळ केलो. इतलो छळ केलो की तांकां इतली व्याधी जाली, तांकां विश्रांतीची सुद्दां जरूरत पडपाक लागली. आनी त्या जेलीन आसतनाच त्यांच्या वडिलांचे देहावसान त्यांना ऐकपाक मेळ्ळे आणि काही काळान ते 1946 त्यांना सोडण्यात आले. सोडल्यानंतर त्यांना विश्रांतीची सत्य जरूर असली. त्यांचे परमप्रिय मित्र डॉक्टर विलियम मेनेजेस यांच्याशी संपर्क साधून 12 जून 1946 ते गोयात आले. गोयात आल्यानंतर दुसऱ्या दिसापासून लोकांना त्यांची कुणकुण लागली आणि सगळ्यांक कळ्ळें की डॉक्टर राम मनोहर लोहिया गोंयान येयल्ले. की ती पळोवन कितलेशे नेते आणि त्या नेत्या कडून त्यांना चर्चा झाली, त्यांना कळ्ळें की गोंयान एक सादे नागरिक स्वातंत्र्य ना आणि हे गोंयकार हे कसे सहन करता आणि हे 400 वर्सां कसे वकील रावले का म्हणून त्यांना जी विश्रांतीची असली ती त्यांच्या अंगाचो तीर पापड झालो. त्यांची विश्रांती बी ते सगळे विसरले. कित्याक त्यांना अन्याया विरुद्ध भयंकर चीप आणि हे त्यांना सहन झाले ना. आणि त्या चर्चेनंतर त्या नेत्या वांगडा त्यांचे उलाप झाले आणि सांगले की ह्या पोर्तुगीजांक नागरीक स्वातंत्र्याचो जग आपूण विचारतलो आणि तोय बी सत्याग्रह करून. नेते सुद्धा अजाप झाले की हे कसे काय शक्य का म्हणून. म्हणजे तिने सांगलं माझा निर्धार आणि 18 जुनाक आपण सत्याग्रह करतलो आणि ठाम निश्चय झाला. आणि त्याप्रमाणे 18 जून ज्या दिसा बुधवार सकाळपासून 11 सून लोकांची गर्दी मेळपाक गोंयभरसून लोकांची रीत लागलेली फक्त आज कितें जाता ते पळोवपाक. आणि त्याप्रमाणे हांव सोमय बेगीन तर 4:30 वाजता जनता भरलेली पोर्तुगेजाची धापळ चालूच असली. 4:30 गर्दी सून लोहिया की जय जय हिंद भारत माता की कर गवर्नराचे गर्दीन गेले आणि लोहिया आपल्या भाषणाची सुरुवात केली. पोर्तुगीज राजवटीक न तू मानता भाषण बंदीचो कायदो म्हणून नागरिक स्वातंत्र्याचे विचारणी पाठपाठपाक सुरुवात केली आणि काही काळांत त्यांना अटक झाली. अटक करून त्यांना पणजे हाडले. तर अशा तरेन ज्यावेळी ते क्रांती त्या दिसा त्या लोकांक एक असें जालें की आज आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें सारके तेणी महसूस केले. बरोबर आसा की असें केन्नाच घडोवंक नासलें. आनी त्याच्या नंतर जें कितें ह्या तांची ती प्रेरणा पळोवन जे कितें संघटना वावुरताल्यो गोंयच्यो गोंया खातीर गोंया मुक्ती खातीर एक म्हणजे नॅशनल काँग्रेस गोवा, आझाद गोमंतक दल, क्विट गोवा आणि गोवा लिबरेशन आर्मी. त्यांच्यानी ह्यांची ही प्रेरणा घेऊन गोंयासाठी मुक्ती खातीर जोरदार प्रयत्न केले आणि त्याच्या खातीर नंतर गोंय 19 डिसेंबर 1961 स्वतंत्र जावन पावले. स्वतंत्र जाल्या 1-2 प्रश्न सांगपाचे आसा आज आमच्या मुख्यमंत्र्याक की गोंय स्वतंत्र जावन 57 वर्सां जाली. आम्ही मयेकार ज्या उद्देशासाठी झगडटाले की जमीन मालकी हक्कासाठी मालकी हक्काचे विधेयक पास केले, मालकी हक्काचे सनदी घराचे दिवपाक सुरवात जाल्यो, त्यो मदींच बंद पडल्यो. 2019 त्यो सरकारान म्हाजी विनंती आसा तांकां, विनंती न्हू एक मागणी आसा की तेंच्यांनी ज्यो आमच्यो
म्हणजे संगती बेगीतल्या बेगीन मयवासियांक दिवच्यो. कित्याक मयवासियांचे 70 स्वातंत्र्य सैनिक आज जगत हांगा उबो आसा आनी ठामपणे सांगूंक शकता म्हाज्या हयाती हांकां पयलीं सव्वीस संदी मेळपाक जाय. दुसरो प्रश्न आसा स्वातंत्र्य सैनिकाच्या भुरग्याचे सरकारीचो नोकरो पटना तो सुद्दां अजून जालो ना. 18 सुरवात जाल्ली ऑगस्टान पर्रीकर सरांनी सुरू केले पण त्यांचे घर येतरी ते जावंक शकले ना. त्यांना विनंती आसा मागणी आसा की तो सुद्दां प्रश्न त्यांच्यांनी हाताळचो. आनी एक आसा गोंया स्वातंत्र्यासाठी गोंयचे सुपुत्रांनी आपले बलिदान दिवन हौतात्म्य पत्करले आनी ते हौतात्म्य पत्करलेले आज 35 स्वातंत्र्य सैनीक आसा. कांय लोकांचे सरकारान हुतात्मा स्मारक त्यांच्या गांवांत बांदले तर बाकीच्याची मागपाक हांवें पर्रीकर सरा कडेन प्रश्न मांडलो. विद्यमान मुख्यमंत्र्यान तो प्रश्न हाताचो आनी जे ज्या गांवांत जे हुतात्मे जाला त्या स्वातंत्र्य सैनिकाचे थंय हुतात्म्याचे थंय स्मारक जावंकूच जाय. दोतर राम मनोहर लोहिया गोंयांत रावतालो थंय ताची याद आसची म्हूण कितेंच ना. त्या खातीर सरकारान प्रयत्न करचे अशी मागणी सुटके जुजारी पांडुरंग कुंकळकारान केल्या. जुलियम हांचे असोळणे हे घर त्या घरान आता जर तुम्ही पळयसात तर विशेष थंय लोहिया राविल्लो असे दिसना. सादे घर आम्ही गेल्ले थंय मुद्दाम चौकशेक किदें आसा किदें ना हे पळोवपाक गेल्ले पुणून आमकां थंय कांय दिसलें ना. फक्त लोहिया जे जाग्यार बसतालो जी जे वॉलचेअर म्हणटात आमी ही खुर्ची ती खुर्ची थंय दवरलेली आशिल्ली तितलीच लोहियाची खूण म्हणून थंय आशिल्ली. ताज्या नंतर आमी थंय बाजारांत आयले. बाजारांत कितें ल्हानशें तांणी केल्लें पूण थंय सगळी घाण आशिल्ली तें वेवस्थीत नाशिल्लें. आमकां आमी तेन्नाच सरकाराक विनंती केल्ली की जे जाग्यार राम मनोहर लोहियान दीस काडले त्या जाग्यार वचपाक निदान ते गल्ली आसा ते गल्लेंतल्यान फुडें एक प्रकार हे आसा वचपाक वाट ते वाटेक कितेंय तरी वेवस्थीत आनी मन वच सारकें हे एक स्मारक थंय लोहियेच्या नांवान ते करचे अशी आमी विनंती केल्ली तेन्नाच्या मुख्यमंत्र्याक. पूण ते विसरूनच गेले सगळे. आतां ताज्या नंतर हे आतां नव्या मुख्यमंत्र्याक हांव सांगूंक सोदतां की ताणें ताचेर लक्ष घालचें आनी कितें तरी करचें लोहिया खातीर. लोहियाचे खातीर लोहिया आमकां दिसचो म्हणजे लोहिया संबंदी कितेंय तरी म्हायती समजुची म्हणून ते कितेंय तरी करचें तें. सुटके जुजाऱ्यांची याद म्हूण सरकारा कडेन आशिल्ले फोटो लोकांक पळोवपा खातीर सदांच मेळचे म्हूण तांचे खातीर फोटो प्रदर्शना खातीर राजधानीन दालन उक्तें करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा अशें मुखेलमंत्री सावंतान सांगलें. तशेंच मयेचो जमीन मालकी हक्क सुटके जुजाऱ्यांच्या भुरग्यांक सरकारी नोकरेचो विशय सुटावो करपाचें आश्वासन मुखेलमंत्र्यान दिलां. लोहिया ज्या घरांत रावतालो थंय स्मारक फुडल्या 18 तारखे पयलीं उबारपाचें आश्वासन मुखेलमंत्र्यान दिलां. वेगवेगळी स्वतंत्र सैनिक संघटना आसतल्यो हांच्या मार्फत मुक्ती चळवळींत मोठ्या प्रमाणात भाग घेतलो. सुरवात करपा खातीर म्हणून ह्या 5 जणांचे फोटोग्राफ्स जे आसा ह्या सेक्रेटरेटान तांकां आमी आर्गां ओंपतले फुलां व्हांवतले आनी ताज्या उपरांत तांचे फोटोग्राफ्स हे सेक्रेटरेटीच्या वेवस्थीत जाग्यांचेर लायले वयतले. सरकाराचो आनी एक उद्देश आसा. आमी पळयता की गोंयचे कितलेशेच स्वतंत्र सैनीक जावन गेले पण आयजूय जर आमी भुरग्यांक विचारतले किंवा तांचे फोटोग्राफ्स पळयतले आसत जाल्यार खंयसरूच तेंचे एखादें दालन जें आसा हें दालन ना. म्हजी इच्छा आसा की पणजेंतल्या एका नावाजल्या ठिकाणी आमच्या कडेन जितके एवेलेबल आसात जितके गोंय सरकारा कडेन अशा पद्दतीचे फोटोग्राफ्स आसा आनी तांची म्हायती आसा ह्या सगळ्यांचो विशेष असो दालन जो आसा हो गोंय सरकाराच्या एखाद्या इमारतींत आमी आनी त्याच बरोबर तितूर गोंय मुक्ती चळवळीचें जे फिल्म डॉक्युमेंटेड फिल्म्स आसा तितूर काही अपग्रेडेशन आसतले किंवा काही डिलिशन्स आसतले हे अप्रूव करून ते फिल्म
सदोदीन भुरग्यां खातीर दाखोवचे, नवीन लोकां खातीर दाखोवचे, पण सदांच याद करून दिवपा खातीर गोंय मुक्ती संग्राम आनी गोंयच्या स्वतंत्र सैनिकाचे फोटोग्राफाचे दालन जे आसा हे विशेष करून आमच्या राजधानीत हे अवेलेबल केले वयतले. स्वतंत्र सैनिकांनी बाब पेडणेकर आणि कुंकळकर यांच्यानी उलयता असताना काही विषय आमच्या समोर मांडले आणि गोय राज्याचो मुख्यमंत्री ह्या नात्यान माझे कर्तव्य असा तांच्यानी मयवासियांचा जो प्रश्न जो असा हो उक्तायलो. हो माझ्याय विषय जो असा काळजातलो, कारण तो माझ्या तालुक्यात पडटा. हा आणि सभापती हे दोघी त्याच तालुक्यातले आणि जेव्हा जेव्हा संधी मेळ्या त्यांना त्यांना विधानसभेत या विषयाचेर उलोवपाची किंवा अभ्यास करपाचो हांवेनही कामकाज केला. त्या खातीर सनदी दिवपा खातीर आमचे रेवेन्यू मिनिस्टर हांगासर आसात. काही कारणास्तव जरी आमी फाटी पडले आसात जाल्यार जाता तितके बेगीन प्रोसेस जो आसा हो फुडलो प्रोसेस परत एकदा चालू जातलो. हांव निश्चितच त्या बद्दल तुमकां खात्री दिता. दुसरो विषय तुम्ही जो मांडलो तो सरकारी नोकऱ्यो, फ्रीडम फायटरांच्या भुरग्यांक सरकारी नोकऱ्यो दिवपाच्यो. जर कोणी केला आसत जाल्यार ते मनोहरभाई पर्रीकर हांच्यानी केल्ले, बट ते काम अर्धवट तांच्यानी सोडून गेल्या. ताजी जबाबदारी मुख्यमंत्री ह्या नात्यान म्हाजेर आसा, पण नक्कीच येता त्या कार्यकाळात तांकांय नोकऱ्यो मेळपाचे काम जे आसा हे मार्गी लागतले हे तुमकां हांव निश्चितच खात्री दिता. दुसरो विषय बाब कुंकळकर हांच्यानी जो मांडलो, एक तुम्ही जे म्हटले की डॉक्टर जुलियो मिनेजीस हांच्या घराकडे डॉक्टर राम मनोहर लोहिया रावले आणि आज ते दुर्लक्षित उरला असतले सरकारा कडल्यान, पण निश्चितच त्या घराचा ताबो त्यांच्या कडे असा किंवा त्या ज्या तुम्ही वाटेचा उल्लेख केला, ज्या बाजारातल्या एखाद्या स्मारकाचा उल्लेख केला, सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी नक्कीच एखादे स्मारक असतले किंवा त्यांच्यो यादो ह्यो ताज्यो करपा खातीर त्या ठिकाणी त्या पद्धतीचे आमकां ज्या पद्धतीन तांचे सहकार्य लाभतले त्या पद्धतीचे एखादे स्मारक थंयसर करपाचो आमचो यत्न आसतलो. फुडल्या 18 जुना पयलीं करपाचो आमचो निश्चितच आमी यत्न करता. सरकाराचे धोरण हे राज्याच्या फायद्याचेच आसा. सरकार गोयकारांच्या हिता खातीर वावुरता म्हूण तांकां कोणीच विरोध करचो न्ही. जाय जाल्यार सरकाराचे गोयच्या हिता खातीर धोरण कितें आसा ते समजून घेयात अशें मुखार मुखेलमंत्री उलयलो. पळयता की बऱ्याच जणांक राजकीय धोरणाच्या विरोधात वचपाची संवय झाली आसा. खुबशे जाण जे आसा जेन्ना राजकीय धोरण जेन्ना आमी ठरयता तर राजकीय धोरणाच्या बरोबर वचप हे अत्यंत गरजेचे आसा. आमकां चुको कितें आसत जाल्यार सांगपाक कांयच हरकत ना, आमी वेलकम करता, आमी दुरुस्ती करपाची आमची तयारी आसा. आमी पळयता की जे धोरण आमी स्विकारला ते धोरण ते राजकीय हिताचे आसा, राज्याच्या हिताचे आसा, राज्याच्या लोकांच्या हिताचे आसा. तेन्ना एखादे धोरण एखादे सरकार निश्चित करता तेन्ना तेचो सगळो विचार करून ते धोरण ठरयल्ले आसता. त्या खातीर जायत्यो गजाली आसतल्यो. जेंच्यानी आंदोलनां करता त्या आंदोलनां करच्या पयलीं तांच्यानी ठरोवचें की गोंयचें टुरिजम खंयचे वटेन वचपाक जाय. वायट दिसता खरें म्हणजे वेगवेगळे राजकीय फुडारी अशा पद्धतीच्या लोकांक जेन्ना भर घालता तेन्ना तांच्यानी पयल्यांदा राजकीय धोरण कितें आसा हाचो विचार करप अत्यंत गरजेचो आसा. आमकां जर टुरिजम फुडें व्हरतले आसत, कारण मायनींग इंडस्ट्री उपरांत सगळ्यांत व्हडली इंडस्ट्री जर राज्याची खंयची आसतली आसत जाल्यार ती टुरिजम इंडस्ट्री आसतली.